आरोग्य भरतीच्या परीक्षांसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. गोंधळाचं शुक्ल काष्ठ मागे लागलेल्या आरोग्य भरती परीक्षेचा मार्ग काही सोपा होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. प्रवेशपत्रांचा गोंधळ, पेपरफुटी यामुळे आरोग्य भरतीची परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्याची मागणी जोर धरू लागली होती. मात्र आरोग्य भरतीची परीक्षा एमपीएससी मार्फत घेणं अशक्य असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय. जे घडलंय त्याबाबत इतकी कडक कारवाई करणार जेणेकरून असं धाडस हे भविष्यात कुणीही करणार नाही असा इशाराच अजित पवारांनी दिलाय. तसंच परीक्षा रद्द करण्याबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मला सांगतो एमपीएससी मार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेणं अशक्य आहे. त्याला खूप काळ खूप वर्ष लागतील. एमपीएससीच्या पुढे देखील काही हजार सिलेक्शन करायचं आहे, काही हजार मुलांच्या मुलींच्या परीक्षा घ्यायच्या. याबद्दल खरं तर एकदा शासनाने निर्णय घेतला तर प्रत्येकाने पारदर्शक काम केलं पाहिजे. चुकीचं काम करता कामा नये. पण हे मात्र घडलंय, त्याच्यामध्ये ज्यांच्या चुका असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. एवढी कडक कारवाई केली जाईल की परत कुठल्या भरतीच्या संदर्भामध्ये कुणाचं चुकीचं वागायचं धाडस देखील होणार नाही.